तामिळनाडूच्या थुत्तुकडूमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करणं एका चोडप्याला चांगलंच महागाईत पडलंय. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पती आणि पत्नीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. घरातून पळून जाऊन दोघांनीही लग्न केलं होतं, त्यानंतर दोघांची हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केलाय. ही हत्या कुटुंबियांनी केली की अन्य कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत. तामिळनाडूच्या थुत्तुकडी भागात हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलाय. थुत्तुकडीच्या मुरुगेसन येथे राहणारा 24 वर्षीय मारी सेल्वम आणि 20 वर्षीय कार्तिका गेल्या 2 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघेही आई वडिलांच्या इच्छेवृद्ध पळून गेले आणि 30 ऑक्टोबरला लग्न करून मुरुगेसन नगरमध्ये एकत्र राहू लागले. दोघेही एका समाजाचे होते, तरीही कार्तिकाच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. अशातच लग्नानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी या दोघांची हत्या झाल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास 5 जणांची टोळी अचानक त्यांच्या घरात घुसली. त्यांनी नवदाम्पत्याची निर्गुण हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत मारेकरी पळून गेले होते. पोलिसांना घरामध्ये सेल्वम आणि कार्तिका दोघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. एका शिपिंग कंपनीत काम करणारा 24 वर्षीय मारी सेल्वम आणि त्याची पत्नी कार्तिका यांचे 30 ऑक्टोबर रोजी स्थानिक मंदिरात लग्न झाले होते. दोघेही लग्न करण्याआधी स्थानिक महिला पोलीस ठाण्यातही संपर्क साधला होता. दरम्यान मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथक तयार करण्यात आले असून एका उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती सांगितली की कार्तिकेला 2 बहिणी असून हा खून त्यांच्याच नातेवाईकांनी केला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.